मुंबईत मध्यरात्री असलपाच्या रासायनिक कारखान्यात भीषण आग लागली होती. 8 अग्निशमन दलाच्या मदतीनं ही आग विझवण्याचं काम जोरदार सुरू आहे. आगीत आतापर्यंत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त समजते, मात्र अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अश्विनी पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांचा मृतदेह शोधण्यासाठी नौदलाची मदत घेतली जाणार आहे. हत्या केल्यानंतर मीरा भाईंदरच्या आघाडीत अश्विनी बिंद्रेचा मृतदेह तुकडे करून टाकण्यात आला होता. सोमवारी ही शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे. अश्विनी बिंद्रेचा खुनाची कबुली कुंदन भांडारी आणि त्याचा मित्र महेश फणीकर या आरोपींनी गुरुवारी न्यायालयात दिली होती. या दोघांनाही अनुक्रमे 5 आणि 9 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. नेवासा शहरातील माध्यमिक शाळेतील 8वीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न शिक्षकांच्या सतर्कतेनं फसलाय. या प्रकरणी एकूण 6 मुलांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झालाय. दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी लातूर जिल्ह्यातील जळकोटमध्ये कॉपीचा अक्षरशः सुळसुळाट दिसून आला. परीक्षा केंद्रावर जेमतेम 400 विद्यार्थी परीक्षा देत होते आणि या 400 जणांसाठी कॉपी पुरवणाऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती. विशेष बाब म्हणजे केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक तसेच ड्युटीवर असलेले पोलीस हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत होते पण कारवाई करत नव्हते. दहावीच्या परीक्षेच्या आदल्याच दिवशी वडिलांचं निधन झाल्यानंतरही जराही न डगबगता पूजा चंपती या विद्यार्थिनीनं पहिला पेपर देत खंबीरपणा दाखवून दिला. हिंगोली जिल्ह्यातील चंपती हंगतेचं बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, पण मुलीनं खूप शिकावं ही वडिलांची इच्छा पूर्ण करत पूजानं वडिलांचं पार्थिव घरात असतानाही 10वीचा पहिला पेपर दिला. मनमाडच्या देवळा तालुक्यातील खालप गावात एकाच कुटुंबातील 8 व्यक्तींना विषबाधा झाली आहे. कच्च्या दुधाचे किरूज खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचं बोललं जात आहे. त्यांना तात्काळ देवळा इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सगळ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं आता सांगण्यात येत आहे. नारायण राणेंनी शिवसेनेच्या नावानं शिमगा करण्यापेक्षा त्यांनी स्वतःचं अस्तित्व जपावं आणि ज्या पक्षात त्यांचा अपमान झाला त्या पक्षात त्यांचा मुलगा आमदार म्हणून कसं काय चालतो, हा कसला त्यांचा स्वाभिमान, असा प्रश्न शिवसेना आमदार अनिल परब यांनी उपस्थित करत राजकीय धुळवडीत टीकेची झोड उठवली आहे. वांद्रे येथे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार अनिल परब, शिवसेना नगरसेवक आणि शिवसैनिकांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली. त्यावेळी शिवसेनेनं नारायण राणेंचा घरपूस समाचार घेतला. औरंगाबादची कचरा कोंडी 16व्या दिवशीही जैसे थे आहे, कारण प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील बैठकीत कोणताही तोडगा या कचरा प्रश्नावर निघालेला नाही. गेल्या 15 दिवसापासून औरंगाबादमध्ये निर्माण झालेल्या कचरा कोंडीवर तोडगा काढण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सर्व अधिकारी आणि नारेगावचे ग्रामस्थ या बैठकीत उपस्थित होते. यावेळी प्रशासन आणि विभागीय आयुक्तांनी नारेगावच्या ग्रामस्थांची समजूत काढत त्यांना 3 महिना मुदतीची मागणी केली. तसंच कचरा प्रश्न सोडवण्यासोबतच नारेगावच्या विकासासाठी विशेष निधी देण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली. मात्र नारेगावचे ग्रामस्थ कचरा टाकून न देण्यावर ठाम आहेत. कुठल्याही परिस्थितीत ते माघार घेण्यास तयार नाहीत, त्यामुळे प्रशासनानं आयोजित केलेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे आता पुन्हा एकदा ग्रामस्थ आणि प्रशासनात बैठक होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील शिवडे ग्रामस्थांनी होळीच्या दिवशी समृद्धी महामार्गाच्या नावानं शिमगा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाला शिवडे गावकऱ्यांचा विरोध आहे. ग्रामस्थ या शिमग्याच्या माध्यमातून त्यांनी विरोधाची परंपरा कायम ठेवली. बागायती जमिनीनं योग्य मोबदला मिळत नसल्यानं शिवडेकर या प्रकल्पाला विरोध करतायत. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच या गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या विरोधामागची भूमिका समजावून घेतली, मात्र त्यानंतरही शिवडेकरांचा विरोध कायम आहे. आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता असून राजस्थानमध्ये भाजपला फटका बसू शकतो, तर उत्तर पूर्वच्या 3 राज्यात भाजपची सत्ता येईल असं भाकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. दलितमध्ये भाजपकडे वळली असून 2019 निवडणुकीला माझा पक्ष आणि मी भाजपसोबत आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली. पुणे शहराचं पर्यावरण वाचवण्यासाठी पुण्यातील पर्यावरणप्रेमी एकवटलेत. गेल्या
एक वर्षात पर्यावरणाला घातक असे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत आणि येणाऱ्या पिढीला चांगलं आरोग्य द्यायचं असेल तर अशा पर्यावरण विरोधी निर्णयाच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. त्याच हेतून शहराच्या विविध भागात पर्यावरणासंदर्भात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या आहेत. या संघटनांनी बैठक घेत पर्यावरण रक्षणाची मोहीम राबवण्याचा संकल्प केला. होळी साजरी करून नदीत पोहायला उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. उल्हासनगरला राहणारे रवींद्र शिवप्रसाद कुमार आणि हिरा आहुजा त्यांच्या मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी अंबरनाथमधल्या वसारगाव परिसरात गेले. तिथं मद्यपान करून ते उल्हास नदीत पोहायला उतरले. मात्र मद्यधुंद अवस्थेत नदीपात्राचा अंदाज न आल्यानं हे दोघेही नदीत बुडाले. दारू पिऊन गाडी चालवणं पुण्यातील दोघांच्या जीवावर बेतलं. या अपघातात गाडीतील इतर तिघे जखमी झाल्यात. कात्रज देवरोड बायपास मार्गावर हा भीषण अपघात झालाय. निखिल चौफुले आणि आशुतोष यादव अशा अपघातातील मृतांची नावं आहेत. तर गाडी चालवत असलेला सुशांत पाटील, धीरज शिंदे आणि दिग्विजय महाजन हे जखमी आहेत. गुरुवारी रात्री ज्यांची पार्टी होती त्यात ते मोठ्या प्रमाणावर दारू प्यायले होते. मध्य रेल्वेच्या शेलू आणि नेरळ स्थानक दरम्यान धावत्या लोकरवर अज्ञात माथेफिरूने केलेल्या दगडफेकीत एक तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात माथेफिरू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एका अज्ञात माथेफिरूनं दगड फेकल्यानं रोहिदास शिवाजी शिनार या तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्याच्या हाताला 10-12 टाके पडले आहेत. एखाद्या व्यक्तीचा फोटो तिच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर टाकून त्या व्यक्तीची बदनामी केल्यास ग्रुप ऍडमिनला तुरुंगाची हवा खावी लागेल. कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी याच प्रकरणात विनायक चिटकेला अटक केली आहे. पुण्याहून मुंबईला येताना विनायक चिटकेने एका महिलेच्या नकळत तिचा फोटो काढून तो व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करून तिची बदनामी केली होती. खामगावमधून शिर्डी येथे दर्शनाला जात असलेल्या स्विफ्ट कारचे मागील टायर फुटल्यानं स्विफ्ट कार पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात 2 भाविक जागीच ठार झाले तर 2 जण जखमी झाले. मनमाड मालेगाव रस्त्यावर कुंदलगाव शिवारात अपघात झाला. अपघातात विशाल लेखवाणी आणि हर्षल चंदाणी हे दोघे मृत्यूमुखी पडले तर लखन आणि सनी केशवाणी हे दोघे जण जखमी झाले. जखमींवर मनमाड येथे उपचार करण्यात येत आहेत. कोल्हापूरकरांनी पालिकेची पाणीपट्टी भरूनही कुठल्याही क्षणी पाणी टंचाईला सामोरं जावं लागू शकतं. वारंवार मागणी करूनही आणि नोटीस बजावूनही थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या कोल्हापूर महापालिकेला जलसंपदा विभागानं पाणी उपसा बंद करण्याचा इशारा दिला आहे. येत्या 5 मार्चपर्यंत थकबाकी न भरल्यास पाणी उपसा बंद केला जाणार असल्याची नोटीस ही महापालिका प्रशासनाला दिली आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पंचगंगा नदीतून महापालिकेतर्फे 4 ठिकाणाहून पिण्याचं पाणी उपसा करण्यात येतं. या पाण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे दर महिन्याला महापालिकेला बिल पाठवण्यात येतं. 2011 पासून महापालिकेकडे 21,94,54,000 रुपयांची थकबाकी आहे. महापालिका प्रशासनानं थकबाकी भरली नाही तर कोल्हापूर शहरातील नागरिकांना पाणी बिल भरूनही मनस्तापाला सामोरं जावं लागणार आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या अश्वप्रेमामुळे कोल्हापूर शहराला अश्वरोहणाची मोठी परंपरा आहे. हा खेळ संस्थान काळामध्ये मोठ्या प्रमाणात जोपासला जात होता. आता तब्बल 50 वर्षानंतर याच रॉयल हॉर्स शोचं आयोजन येत्या 3 मार्च आणि 4 मार्चला कोल्हापूरमध्ये करण्यात आलं आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या अश्वप्रेमामुळे कोल्हापुरात अनेक दिग्गज घोडेस्वार होऊन गेले. मात्र कालांतरानं या खेळाकडे दुर्लक्ष झालं. या साहसी खेळाच्या इतिहासाला उजाळा मिळावा तसंच या खेळाबाबत आवड निर्माण व्हावी या हेतून या कोल्हापुरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 60 अश्व दाखल झाले. होळीचा सण म्हणजे परस्परातले मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचा उत्सव ठाणे शहरातही याचीच प्रचिती आली. ठाणे शहराचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदलीवरून सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल विरुद्ध नगरसेवक असंच काहीसं चित्र शहरात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि संजीव जयस्वाल यांनी धुळवडीच्या निमित्तानं एकत्र येऊन रंगाचा उत्सव साजरा केला. एकनाथ शिंदे आणि संजीव जयस्वाल यांनी एकमेकांना नैसर्गिक रंग लावून शुभेच्छाही दिल्या. गुरुबंधनाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईतील रेसकोर्स इथं रंग दे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तरुणांनी एकत्र येऊन डीजेच्या तालावर इथं धुलिबंधनाचा आनंद लुटला. एकमेकांना रंग लावून पाण्यानं भिजवत संगीताच्या तालावर तरुणाईची पावलं थिरकत होती.
मुंबईतल्या वांद्रे इथे ही इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यात आली. वांद्रे इथल्या पटवर्धन पार्क मध्ये भाजपतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. फक्त नैसर्गिक रंग आणि फुलं यांचा वापर करून ही पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. उत्तर मुंबईच्या दहिसर भागात भाजपतर्फे खास पर्यावरणपूरक गुरुवंदनाचा उत्साह पाहायला मिळाला. या कार्यक्रमामध्ये दहिसर बोरिवली भागातले स्थानिक तसंच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी नैसर्गिक रंगाची उधळण तर पाहायला मिळाली, सोबतच पाण्याचा अबाजवी वापर होईल याकरता गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण या धुळवडीमध्ये पाहायला मिळाली. होळी रे होळी पूर्णाची पोळी अशा आरोळ्या देत सिंधुदुर्गात होलिकोत्सव आणि शिमगोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. मानवणातही मासेमारांनी मच्छी विकता विकता रंगाची उधळण केली. सकाळी किनारपट्टी भागात मच्छी लिलाव होतो. यावेळी मासेमार आनंदोत्सव साजरा करत होते. कालच्या होलिका दहनानंतर मालवणात 1.5 दिवस किंवा 5 ते अगदी 7-15 दिवस धुळवड साजरी करण्यात येते. परंपरेनुसार ही धुळवड साजरी होते. त्यात खेळ, राधानृत्य आणि पारंपरिक गावराठीप्रमाणे धार्मिक कार्यक्रम पार पडतात. शिमगोत्सवासाठी मुंबईत स्थायिक झालेला चाकरमानी आवर्जून मालवणात येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक 501 तर खासगी 623 अशा एकूण 1124 ठिकाणी होळीचा उत्सव साजरा करण्यात येतो. जिल्ह्यात 12 गावांमध्ये मानापमानावरून वाद सुरू होतो. त्यामुळे तिथल्या कायदा सुव्यवस्थेसाठी गावात होळी उत्सवाला बंदी घालण्यात आली आहे. होळीनंतर आलेला धुळवडीचा सण रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या निमित्तानं अलिबाग तालुक्यातील साखर कोळीवाडा इथं कोळी समाजातर्फे मलबाईच्या पारंपरिक होड्या चरवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यांत्रिकीकरणाच्या जमान्यात पारंपरिक होड्या अडगळीत पडल्या आहेत. अशावेळी कोळी समाजाची मूळ परंपरा टिकून राहावी, नव्या पिढीला याची माहिती मिळावी या हेतून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळपास 100 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. गेले महिनाभर स्पर्धक याचा सराव करत होते. या स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मुंबईत होळीच्या रंगाचा बेरंग झाला आहे. 25 अधिक जणांना रंगाची बाधा झाली आहे. KEM मध्ये उपचारासाठी आलेल्या 17 रुग्णांपैकी 12 जणांना डोळ्याचा त्रास झाला आहे. अनेकांच्या डोळ्यात रंग गेल्यानं तर अनेकांना त्वचेचा त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले. KEM सह पालिका रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. नैसर्गिक रंगानेच होळी सण साजरा करा असं आवाहन अनेक स्तरावरून करण्यात आलं. मात्र तरीही अनेक ठिकाणी कृत्रिम रंगाचा वापर करण्यात आला आहे. पाण्याचे फुगे मारण्याचे प्रकारही सर्रास होत होते. मुंबई पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम राबवली आहे. रंग खेळून बेफाम बाईक चालवणाऱ्यांची पोलीस तपासणी करत होते. मुंबईतल्या राजावाडी रुग्णालयात धुलीवंदन साजरं करून आलेल्या 2 गटात तुफान हाणामारी झाली. आपणही रुग्णालयात असल्याचं भानही या रुग्णाला नव्हतं. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच हा प्रकार घडल्यानं उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मात्र गैरसोय झाली. गंभीर बाब म्हणजे हाणामारीवेळी राजावाडी रुग्णालयात फक्त 4 महिला सुरक्षा रक्षक तैनात होते, तर पुरुष सुरक्षा रक्षकांचा पत्ताच नव्हता. त्यामुळे रुग्णालयातले इतर सुरक्षा रक्षक कुठे होते असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान पोलिसांना वर्दी मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. एकीकडे होळीचा सण राज्यभर उत्साहात साजरा होत असताना ठाण्यात मात्र होळीच्या दिवशी 1 मिनिटासाठी ब्लॅकआउट म्हणजेच इमारतीतील विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला. कारण होतं कर्तव्यदक्ष आयुक्त संजय जयस्वाल यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी काल सामान्य ठाणेकर हे रस्त्यावर उतरले होते. ठाण्यात गेले 3 वर्ष विकासाची गंगा आणणारे आयुक्त संजय जयस्वाल यांच्यावर काही आरोप करण्यात आले आहेत. एकीकडे होळीचा सण उत्साहात सर्वत्र सुरू असताना ठाण्यात मात्र अनेक सोसायटीमधील नागरिकांनी आपल्या घरातील विद्युत पुरवठा 1 मिनिटं बंद ठेवला होता. तसंच मेणबत्ती लावून आयुक्त संजीव जयस्वाल यांना पाठिंबाही दर्शवला.
उत्तर प्रदेशमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. हापूरमधल्या पिलखुवा इथं ट्रेननं ट्रकला धडक दिल्यानं भीषण अपघात घडला आहे. मुरादाबादहून सवळ मार्गे हातियाकडे जाणाऱ्या ट्रेननं ट्रकला धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात ट्रक चालक आणि ट्रेन चालक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे फाटक खुलं असल्यानं ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येते. ही दुर्घटना घडली त्यावेळी रेल्वे फाटक कर्मचारी तिथं उपस्थित नसल्याचं बोललं जाते. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती हापूरच्या पोलीस सह अधीक्षकांनी दिली आहे. मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवल्यावर आता स्टेट बँकेनं कर्जावर आकारण्यात येणाऱ्या व्याजाच्या दरातही वाढ केली आहे. नोव्हेंबर 2016 नंतर प्रथमच कर्जावरच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्ज महाग होणार आहे. स्टेट बँकेनं गुरुवारी 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या कर्जावरच्या व्याजदरात 1.25% म्हणजेच 0.20% वाढ केली आहे. या निर्णयाचा परिणाम एप्रिल 2016 नंतर घेतलेल्या सर्वच गृहकर्जावर होईल असं बँकेनं प्रसिद्धीपत्रकात नमूद केले. स्टेट बँकेनं व्याजदर वाढीचा निर्णय घेतल्यानंतर आता इतर बँकाही असेच निर्णय घेण्याची शक्यता आहे. आयपीएल सारखी स्पर्धा खेळल्यानंतरही टेचात मिरवणारे क्रिकेटपटू आपल्याला नेहमीच दिसतात, पण दक्षिण आफ्रिका दौरा गाजून परतलेल्या भारतीय संघातल्या शार्दूल ठाकूरच्या साधेपणाचं उदाहरण समोर आलं. दक्षिण आफ्रिकेतून संघासोबत विमानाच्या बिझनेस क्लासनं शार्दूल परतला, मात्र त्यानंतर त्यानं थेट अंधेरी स्थानक गाठलं आणि पहिल्या दर्जाचं लोकलचं तिकीट काढलं. अंधेरी ते भाईंदरा प्रवास त्यानं लोकलमधून सर्वसामान्य प्रवाशांसारखा केला. त्याच्या या प्रवासाचे फोटो आता व्हायरल झाले. एखाद्या सामान्य मुंबईकराप्रमाणेच तो दरवाजाजवळ उभा राहिला. सोबतच्या प्रवाशांना त्याचा चेहरा ओळखीचा वाटला. गुगलवर शोधल्यानंतर तो शार्दूल असल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर त्याने शार्दूलची गप्पा मारल्याचंही काही जणांनी सांगितलं. परिणिती चोप्राकडे सध्या अनेक बड्या बॅनरचे सिनेमे आहेत. परिणिती सध्या नमस्ते इंग्लंडचं शूट करते. या सिनेमानंतर लगेचच परिणिती अजून एका सिनेमात काम करणार असल्याचं बोललं जातंय. या सिनेमात शाहिद कपूर तिच्या ऑपोजिट काम करणार असल्याची चर्चा आहे. हा रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा असणार असून लवकरच याबाबत घोषणा केली जाणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.